बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज येते. नागपूरहून अनिल देशमुखांच्या हॉटेलवर ईडीची रेड पडली आहे. देशमुखांच्या नागपुरातील हॉटेलवर ही रेड पडलेली आहे. पुन्हा एकदा देशमुखांवर ईडीची कारवाई झालेली आहे आणि देशमुखांभोवतीचा ईडीचा फास घट्ट झालेला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील हॉटेलवर हा ईडीचा छापा पडलाय. नागपुरातील वर्धा मार्गावर अनिल देशमुख यांचं ट्राय नावाचं हॉटेल आहे. काल देशमुख यांच्या एनआयटी कॉलेजवर ईडीने छापा टाकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हॉटेलवर सुद्धा ईडीनं छापा टाकलाय. अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. चौकशीसाठी समन्स बजावूनही हजर राहत नसल्यानं ईडीनं हा अनिल देशमुखांभोवतीचा फास आवळल्याची चर्चा आहे. आपल्यासोबत जोडले गेलेत आपले नागपूरचे प्रतिनिधी संजय डाप. संजय, तुम्ही त्या हॉटेलच्या बाहेर आहात, काय नेमकी कारवाई केली आहे ईडीनं? सोनाली, नागपूरच्या वर्धा मार्गावरील हे ट्राय हॉटेल आहे. अनिल देशमुख यांच्या मालकीचं हे हॉटेल आहे आणि 1.5 तासांपूर्वी ईडीची टीम जी आहे त्या ठिकाणी आली होती. साधारणतः 1.5 तास ही टीम जी आहे, ईडीचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी होते. महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली आणि या हॉटेलचे जे मॅनेजर आहे या मॅनेजरला सुद्धा तपासासाठी चौकशीसाठी सोबत घेऊन गेलेले आहे. कालच एनआयटी या अनिल देशमुख यांच्या कॉलेजवर ईडीनं छापा टाकला होता, कारवाई केली होती. तिथंसुद्धा महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ईडीनं हातामध्ये घेतले होते, सोबत घेतले होते आणि लगेच दुसऱ्या दिवशी नागपुरातील हे अनिल देशमुख यांचं ट्राय हॉटेल आहे, वर्धा मार्गावरचं हे ट्राय हॉटेल आहे आणि या ठिकाणी ईडीचे अधिकारी पोहोचले. साधारणतः 1.5 तास हे अधिकारी जे आहेत या ठिकाणी होते आणि तिथं हा जो मॅनेजर आहे या ठिकाणचा त्याची चौकशी केली. काही महत्त्वाचे कागदपत्र जे आहेत ते तपासले, काही सोबतसुद्धा घेऊन गेलेले आहेत आणि हा मॅनेजर जो आहे त्या ठिकाणी हॉटेलचा त्यालासुद्धा चौकशीसाठी सोबत घेऊन गेले आहेत ईडीचे अधिकारी. त्यामुळे एकूणच अनिल देशमुख यांच्या पुढच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढताना दिसत आहेत. वारंवार समन्स बजावूनसुद्धा अनिल देशमुख ईडीच्या चौकशीला समोर जात नाही आहे, ईडीच्या कार्यालयात जात नाही आहे आणि म्हणूनच ईडीनं जे आहे आता अनिल देशमुख यांच्या ज्यांचे जे प्रतिष्ठानं आहेत, हॉटेल्स असतील, कॉलेज असेल किंवा इतरही प्रतिष्ठाने असतील, त्यावर छापासत्र जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि या सगळ्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये जे आहे ते आणखीनच वाढ होताना आपल्याला दिसते. सोनाली, संजय, काल सुद्धा त्यांच्या एका कॉलेजवर छापा टाकण्यात आला होता, एनआयटी कॉलेजवर हा छापा टाकण्यात आला होता. आज या हॉटेलवर छापा टाकण्यात आलेला आहे. काही तपासादरम्यान काही आढळलंय का आतापर्यंत ईडीला? कारण वारंवार छापे टाकले जात आहेत. अनिल देशमुखांचं असं वक्तव्य आलं होतं की मी पूर्णपणे सहकार्य करतोय, मात्र आतापर्यंत तपासामध्ये कधी काही आढळलेलं आहे का? सुद्धा ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांचं कॉलेज असेल, हॉटेल असेल किंवा इतरही त्यांच्या संबंधित व्यक्ती असेल या सगळ्यांवर छापे टाकून तिथं महत्त्वाचे डॉक्युमेंट्स मिळण्याचा प्रयत्न करतात. अशी माहिती आहे की अनिल देशमुख यांचे साधारणतः 10, 15 आणि 20 वर्षापूर्वीचे जे व्यवहार आहे त्याचीसुद्धा माहिती जी आहे, कागदपत्रसुद्धा आहे ते अनिल देशमुख यांच्या यांना मागण्यात आलेले आहे आणि तसे संबंधित व्यक्ती जे आहेत ते व्यक्ती जे आता अवेलेबल डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्र आहेत ते त्यांनी पुरवले आहेत. मात्र ईडीला त्या पूर्वीचा एकूणच कागदपत्र जे आहेत ते पाहिजे आहेत आणि त्यामुळे त्या संदर्भात काही मिळतं का? कारण 100 कोटी संदर्भातलं हे प्रकरण अनिल देशमुख यांच्यावर होतं. अनिल देशमुख यांच्यावर आरोप लावण्यात आले होते आणि त्यानंतर ईडीचे जे या संदर्भातील तपास सुरू आहे, या तपासाअंतर्गत काय काय आपल्याला महत्त्वाचं डॉक्युमेंट्स मिळेल का किंवा जे काही व्यवहार संदर्भात झालेले आहेत अगदी संजय डाप, तुम्हाला मी थोड्या वेळ थांबवते. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत. अतुलजी, वारंवार ईडीची कारवाई सुरू आहे आणि देशमुख यांच्या संबंधित ज्या कुठल्या संस्था आहे, कॉलेजेस असतील, हॉटेल असतील, या सगळ्यांवर ईडीची सध्या छापेमारी सुरू आहे. अनिल देशमुख काही चौकशीसाठी जात नाही आहेत, वारंवार समन्स बजावून सुद्धा. काय तुमची प्रतिक्रिया आहे? एक तर सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी दाद मागितलेली आहे आणि दुसरी गोष्ट, ज्या परमवीर सिंगांकडनं किंवा सचिन वाजेंकडनं असा आरोप होतो आहे त्या परमवीर सिंगांना का अटक नाही? तुम्ही जो 4 कोटी 70 लाखाचा जो त्यांनी आरोप लावलेला आहे त्या अनुषंगाने लाच घेणारा देणारा दोन्ही गुन्हेगार आहे कायद्यामध्ये, मग परमवीर सिंगांना अटक का नाही? आणि अनिल देशमुखांच्या संदर्भामध्ये ही सातत्यानं जाचक कारवाई जी आहे, म्हणजे कुटुंबाला याच्यामध्ये घेरणे, कुटुंबाला त्रास देणे, हे खुनशी प्रवृत्तीचं बेस्ट उदाहरण जे आहे ते भाजप इथे दाखवत आहे. हे एक सिद्ध झालं त्यांना कुठेच काही मिळत नाही आहे, त्यामुळे कुठे काही मिळतं का? पहिले घरी 2-3 वेळा जाऊन आले,
मग नंतर आता ते कॉलेजमध्ये गेले, आता हॉटेलमध्ये गेले, म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठंतरी त्यांच्या इमेजला धक्का पोहोचवता येईल का, त्यांच्या सत्तेमध्ये चुकीचं परसेप्शन लोकांमध्ये निर्माण करता येईल का, हे प्रयत्न करून सांगते. अगदी सुशांत सिंगच्या केससोबत आपण याचं जर कम्पॅरिझन केलं तर आपल्याला लक्षात येईल की येन केन प्रकारे कसंही करून आपल्याला दोषी ठरवायचं एखाद्याला, एखाद्या राजकारण्याला जे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्याला डिस्टॅबिलाइज करण्यासाठी काय काय प्रयत्न करता येईल या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून, हा सगळा प्रयत्न भाजप करत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आजपर्यंत मला सांगा की कोर्टामध्ये एखाद्याने दाद मागितली असताना समन्स देण्याचा अधिकार संस्थेला एखाद्या आहे का? जोपर्यंत कोर्टाचा पूर्ण फायनल निकाल लागत नाही की या संदर्भामध्ये अनिल देशमुखांवर जी कारवाई होते ती योग्य आहे की अयोग्य आहे, हा विषय त्या कोर्टामधला आहे. हा विषय सोडून ज्या पद्धतीने त्यांचं पर्सिक्युशन केलं जात आहे, मी शब्द आहे का मी काय वापरतो, पर्सिक्युशन केलं, पर्सनल पर्सिक्युशन जे आहे ते या ईडीच्या माध्यमातून भाजपने चालवलेलं आहे, लोक बघत आहेत. शेवटी लोकांचे कोर्ट या देशामध्ये आहे आणि लोक बघत आहेत की कशा पद्धतीनं भाजपा आपल्या सरकारचा सत्तेचा गैरवापर करत आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे ह्या ज्या रेड वगैरे आहे ना, हे फक्त ऑप्टिक्स असतं, हे फक्त दाखवण्याचा प्रकार आहे की बघा अनिल देशमुखांचं काय काय आहे. अहो याच्यातून काही साध्य होणार नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? मला एक गोष्ट स्पष्टपणे म्हणायचं आहे, जयेश शहा असा कोणता बिझनेस करतो की एका वर्षामध्ये त्याला 1600 पटीनं त्याला प्रॉफिट मिळतं? अजित डोवलचा मुलगा शौर्य डोवल जो आहे तो पाकिस्तानमध्ये एका व्यक्तीसोबत त्याची पार्टनरशिप. अतुल लोंढेजी, ईडीच्या या कारवाईतून काही साध्य होणार नाही असं वाटतं का तुम्हाला? मला 100% इतक्या रेड कशाला करावं लागत त्यांना? मग त्यांचं म्हणणं होतं की आमच्याकडे सगळे पुरावे आहे, त्या पुराव्याच्या अनुषंगाने त्यांनी एवढं म्हणणं होतं इतक्या रेड कशासाठी. आणि कोर्टामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ऐकून घ्या, न्यायालय शेवटी अंतिम आहे आपल्या देशामध्ये. अगदी अगदी, न्यायालयामध्ये हे सगळं केस प्रकरण सुरू असतानाही हा समन्स देणं योग्य आहे का असा प्रश्न आहे. धन्यवाद अतुल लोंढेजी तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. पुन्हा एकदा जाऊया संजय डाप यांच्याकडे. संजयजी, काँग्रेसचं असं म्हणणं आहे की हे प्रकरण न्यायालयीन आहे आणि असं असताना ईडीनं समन्स बजावणं आणि ही कारवाई करणं योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सोनाली, खरं आहे, खरं म्हणजे अनिल देशमुख या सगळ्या कारवाईपासून वाचण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेलेले आहे आणि सुप्रीम कोर्टात सगळं प्रकरण चालू आहे. मात्र दुसरीकडे खरं म्हणजे अनिल देशमुख ईडीच्या कारवाईला समोर का जात नाही असा सुद्धा प्रश्न आहे. जर अनिल देशमुख यांनी काहीच केलं नसेल तर ईडी पुढे त्यांनी गेलं पाहिजे आणि त्यांचं मत जे आहे किंवा जे काही प्रश्न असतील चौकशी संदर्भातले ईडीचे त्याला समोर गेलं पाहिजे. मात्र ईडीच्या समोर अनिल देशमुखांनी जाऊन आपली बाजू मांडली पाहिजे असं सुद्धा एक मत याबद्दल व्यक्त केलं जात आहे. धन्यवाद संजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. पुन्हा एकदा ईडीनं अनिल देशमुखांवर ही कारवाई केलेली आहे, हॉटेलवर रेड टाकलेली आहे.